नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अहमदनगर मध्ये 3.5 लाख रुपये किमतीचा 1300 किलो बनावट खवा जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। गुजरातहून मोठ्या प्रमाणात बनावट खवा खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट खवा विकला जातो आणि या अशाच खव्यापासून मिठाई बनवली जाते। मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केल्यामुळे नागरिक सतर्क झाले आहेत, तर मिठाई दुकानदार चांगलेच धास्तावलेत। सध्या सर्वत्र दिवाळीची धूम सुरू आहे। दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असते, यासाठी मोठ्या प्रमाणात खव्याची मागणी असते। याचाच गैरफायदा घेत बनावट खवा बनवून विकणारी टोळी सक्रिय झाली आहे। मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात बनावट खवा हस्तगत करण्यात यश आले, तर अन्न आणि औषध विभागाच्या कारवाईनंतर मिठाई दुकानदारांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे। तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही एरणीवर आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, थॅस ग्राउंड विकासाचा नमस्कार।